गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। सो इन दिस लेक्चर आई एम गोइंग टू स्टार्ट न्यू यूनिट दैट इज द पेप्टिक अल्सर। ओके मीन्स द इट इज द वन ऑफ द गैस्ट्रो इंटेस्टाइनल डिसऑर्डर। ओके इन दैट द फर्स्ट डिसऑर्डर इज पेप्टिक अल्सर। इट इज द वन ऑफ द गैस्ट्रो इंटेस्टाइनल डिसऑर्डर। ओके रिलेटेड टू द डाइजेस्टिव सिस्टम। ओके सो इन दैट द फर्स्ट डिसीज इज अ पेप्टिक अल्सर। पेप्टिक अल्सर। ओके पेप्टिक अल्सर इज ऑकर्स मेनली इन अ स्टमक। सो लेट्स स्टार्ट डेफिनेशन। इट इज डिफाइंड एज द ब्रेकडाउन इन कंटिन्यूटी ऑफ द म्यूकस मेम्ब्रेन ऑफ द डिओडेनम इसोफेगस स्टमक और ब्रिज इन लाइनिंग मीन्स द म्यूकोजा ऑफ डाइजेस्टिव ट्रैक प्रोड्यूस्ड बाय द डाइजेशन ऑफ द म्यूकोजा बाय द पेप्सिन एंड एसिड आर प्रेजेंट इन द एबनॉर्मली हाई कॉन्सेंट्रेशन। इट मीन्स द वॉट एवर द म्यूकस मेम्ब्रेन ऑफ द इसोफेगस डिओडेनम और द स्टमक। ओके द म्यूकस मेम्ब्रेन ऑफ द डिओडेनम स्टमक और द इसोफेगस ओके गेट ब्रेक डाउन बिकॉज ऑफ द हाई कॉन्सेंट्रेशन ऑफ द पेप्सिन और द एसिड विच एसिड HCl इज प्रेजेंट इन द इनसाइड द स्टमक दैट्स वाई। ओके द HCl एसिड एंड द पेप्सिन ओके प्रेजेंट विद द हाई कॉन्सेंट्रेशन सो दैट द म्यूकस मेम्ब्रेन कंटिन्यूटी ब्रेक डाउन इज स्टार्ट इन अ डिओडेनम एंड स्टमक और द इसोफेगस। सो high concentration of the HCl acid and the pepsin so they may cause a peptic ulcer you can see in a diagram. Okay so next is the types. Okay what are the types of the peptic ulcer in that there are the three type of the peptic ulcer in that the first one is a gastric ulcer means are related to the stomach. Okay the ulcer is produced inside the stomach okay that may called a gastric ulcer. Next is a duodenal ulcer in which the ulcer is which produce inside the duodenum okay that we called a duodenal ulcer. Next is a esophageal ulcer okay you can see in the diagram there is the one diagram of the stomach esophagus and the duodenum also okay in the diagram the esophageal ulcer is occur around the esophagus that why is called as a esophageal ulcer. Next is the ulcer is produced inside the stomach that we called a gastric ulcer. Next is a duodenal ulcer the ulcer is produced inside the duodenum that's we called a duodenal ulcer. Okay so in that the first type is a gastric ulcer in that the it is the breaking of the mucous membrane of the stomach due to the some injuries like the substance alcohol caffeine aspirin and the non-steroid anti-inflammatory drugs is used. Okay means the increasing of the breakdown of the mucous membrane of the stomach due to the uses of the high concentration of the alcohol caffeine then the non-steroid anti-inflammatory drug aspirin and all and major etiology is a injury. Okay so this is the gastric ulcer. Okay ata peptic ulcer mhanje kay peptic ulcer mhanje je kay mucous membrane asse stomach madhe esophagus madhe kiwa mag duodenum madhe je mucous membrane aste te mucous membrane cha kay hote breakdown hote kashamule karan ki tithe high concentration madhe pepsin and HCl mhanje hydrochloric acid ठीक आहे प्रेझेंट राहते त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढते त्यामुळे काय होते जे काही म्युकस मेम्ब्रेन आहे त्याचं ब्रेकडाऊन होते ठीक आहे म्युकस मेम्ब्रेनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर तिथे अल्सर तयार होते दॅट इज अ पेप्टिक अल्सर. ओके त्यामध्ये तीन टाईप्स आहे एक आहे गॅस्ट्रिक अल्सर ते जे काही आहे ते स्टमकमध्ये होते ड्युओडेनल अल्सर ते ड्युओडेनम म्हणजे लहान आतड्यामध्ये होते ठीक आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते नंतर आहे इसोफेजियल म्हणजे जे काही अन्ननलिका असतात ठीक आहे इसोफेजियल असते तिथे अल्सर होते ठीक आहे त्याला म्हणतो आपण इसोफेजियल अल्सर. ओके गॅस्ट्रिक अल्सरमध्ये काय होते गॅस्ट्रिक अल्सरमध्ये जे काही
पेप्सिन आहे किंवा ए सी एल आहे, याच्यामुळे काय होतं, जे म्युकस मेम्ब्रेन कंटिन्युटी आहे ते ब्रेकडाऊन होते, ठीक आहे, जे काय म्युकस मेम्ब्रेन आहे त्याचं ब्रेकडाऊन होते आणि त्यामुळे पेप्टिक अल्सर होतो, ठीक आहे, दॅट इज अ गॅस्ट्रिक अल्सर. ओके, हे सर्व जे काय प्रोसेस आहे हे स्टमकमध्ये होते म्हणून त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक अल्सर. ओके, म्हणजे तिथे एक पॅथोफिजिओलॉजी दिलेली आहे गॅस्ट्रिक अल्सरची. ओके, इन दॅट द ड्यू टू द ड्रग नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग ऑर द अल्कोहोल ऑर द कॉफ कॅफिन कॉफी ऑर टी कॉफी ऑर टी. ओके, कॅफिन ऑर टी मीन्स द जे काही इटोलॉजी आहे गॅस्ट्रिक अल्सरची, ठीक आहे, त्यामध्ये नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग ओव्हरडोज येते, अल्कोहोल कन्झम्प्शन येते, नंतर कॉफी ऑर टी एक्सेसिव्ह कन्झम्प्शन येते, ठीक आहे, ती इटोलॉजी आहे. त्या इटोलॉजीमुळे काय होते बघा नेक्स्ट मध्ये एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ द ए सी एल अँड डिक्रीज द म्युकस सिक्रेशन, म्हणजे काय होते तिथे ते या इटोलॉजीमुळे जे अल्कोहोल आहे टी आहे किंवा कॉफी आहे किंवा मग नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे, यामुळे काय होत आहे जे सिक्रेशन आहे ए सी एल किंवा पेप्सिनचं ते काय होत आहे इन्क्रीज होत आहे आणि म्युकसचं सिक्रेशन काय होतं ते डिक्रीज होत आहे, त्यामुळे काय होतं तिथे म्युकस मेम्ब्रेनचं काय होतं तिथे ब्रेकडाऊन होते, ठीक आहे. नेक्स्ट इज अ ब्रेकडाऊन म्युकस मेम्ब्रेन ऑफ द स्टमक, त्यामुळे काय होते ए सी एल वाढलं आणि म्युकस सिक्रेशन कमी झालं, त्यामुळे काय होते की म्युकस मेम्ब्रेनचं जे काय ब्रेकडाऊन आहे ते स्टार्ट होते, ठीक आहे. जर म्युकस मेम्ब्रेनचं ब्रेकडाऊन झालं त्यामुळे जे काय ॲसिड आहे ॲसिड इंटर इन टू द गॅस्ट्रिक म्युकोझा, म्हणजे ते म्युकोझा मेम्ब्रेन आहे ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे काही ज्युसेस आहे गॅस्ट्रिक ज्युसेस जसं ए सी एल किंवा मग पेप्सिन हे सर्व म्युकोझा जी काही मेम्ब्रेन आहे स्टमकची जी काय म्युकस मेम्ब्रेन आहे स्टमकची त्यापर्यंत कॉन्टॅक्ट होते त्याचा आणि तिथे एक अल्सर तयार होतो दॅट इज द गॅस्ट्रिक अल्सर. ओके, सर्वात आधी जी काही इटोलॉजी आहे त्यामुळे काय होते जे म्युकस मेम्ब्रेनचं ब्रेकडाऊन होते आणि त्यामुळे जे काही गॅस्ट्रिक ज्युसेस आहे जसं ए सी एल असो किंवा पेप्सिन असो हे डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतात गॅस्ट्रिक म्युकस मेम्ब्रेनसोबत, त्यामुळे तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळे तिथे अल्सर तयार होते, ठीक आहे, दॅट इज द गॅस्ट्रिक अल्सर. नेक्स्ट इज अ डिओडेनल अल्सर. व्हॉट इज अ डिओडेनल अल्सर? ओके, दे ऑकर्स इन द डिओडेनम ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ द वेगस नर्व ड्युरिंग द रेस्टिंग पिरियड ऑफ द फास्टिंग ऑर द फास्टिंग मीन्स द जे काय रेस्टिंग पिरियड असते किंवा फास्टिंग पिरियड असते, ठीक आहे, उपास म्हणतो त्याला ते टाईम, ठीक आहे, रेस्टिंग पिरियड असतो किंवा फास्टिंग पिरियड असतो या टाईमी काय होते तेव्हा जे काय वेगस नर्व आहे, ठीक आहे, वेगस नर्व स्टिम्युलस होते, ठीक आहे, स्टिम्युलस होते, स्टिम्युलस झाल्यामुळे काय होते तिथे, ठीक आहे, एक डिओडेनममध्ये तिथे अल्सर तयार होते दॅट इज अ डिओडेनल अल्सर. द डिओडेनल अल्सर इज ऑकर इनसाइड द डिओडेनम बिकॉज ऑफ द स्टिम्युलेशन ऑफ द वेगस नर्व. ओके, वेगस नर्व. ओके, ड्युरिंग द रेस्टिंग पिरियड ऑर द फास्टिंग पिरियड. ओके, जे काय रेस्टिंग पिरियड फास्टिंग पिरियड आहे या ड्युरेशनमध्ये काय होतं वेगस नर्व स्टिम्युलर होता, ठीक आहे, त्यामुळे ड्युओडेनल अल्सर होती, ठीक आहे, त्यामध्ये काही पॅथोफिजिओलॉजी दिलेली आहे, ठीक आहे, यू कॅन सी इन द डायग्राम. ओके, फर्स्ट वन इज ड्यू टू द फास्टिंग, ड्यू टू द फास्टिंग जे काय उपास वगैरे करतात त्यामुळे ड्यू टू द फास्टिंग द स्टिम्युलेशन ऑफ द वेगस नर्व, ठीक आहे, जे काय वेगस नर्व ज्याला स्टिम्युलस मिळते आणि त्यामुळे इन्क्रीज द गॅस्ट्रिक सिक्रेशन, वेगस नर्वला स्टिम्युलस मिळाल्यामुळे गॅस्ट्रिक ज्युसेसचं सिक्रेशन एक्सेसिव्ह होते, ठीक आहे, म्हणजे एस सी एल किंवा पेप्सिन एस सी एल सिक्रेशन लेवल इन्क्रीज होते त्यामुळे दॅट इज टू टू ड्युओडेनल अल्सर. ओके, किंवा फास्टिंग पिरियड आहे त्यामुळे वेगस नर्व स्टिम्युलस होते, ठीक आहे, स्टिम्युलस झाल्यामुळे तिथं गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेशन कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि त्यामध्ये मेन आहे एस सी एल, एस सी एलचं कॉन्सन्ट्रेशन सिक्रेशन लेवल जे आहे ते इन्क्रीज होते त्यामुळे डिओडेनम अल्सर तयार होतो, ठीक आहे, तिथे कारण की डिओडेनल जे काय एस सी एल सिक्रेशन वाढल्यामुळे डिओडेनलचं जे म्युकस मेम्ब्रेन असेल त्याचं ब्रेकडाऊन होते, त्यामुळे ब्रेकडाऊन झाल्यामुळे एस सी एल जे आहे ते डायरेक्टली म्युकस मेम्ब्रेन ब्रेकडाऊन झाल्यामुळे डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतो डिओडेनल जे काही मेम्ब्रेन आहे त्यामध्ये, ठीक आहे, डिओडेनम मेम्ब्रेनसोबत ए सी एलचं कॉन्टॅक्ट झालं तर तिथे डिओडेनल अल्सर तयार होते दॅट इज अ पॅथोफिजिओलॉजी ऑफ अ डिओडेनल अल्सर. ओके, दॅट इज द डिओडेनल अल्सर, सेकंड टाईप ऑफ द पेप्टिक अल्सर. ओके, नेक्स्ट इज अ थर्ड वन इज अ इसोफॅजियल अल्सर. इसोफॅजियल अल्सर इज अ पेप्टिक टाईप ऑफ द पेप्टिक अल्सर इन दॅट द अल्सरेशन इन द म्युकस ऑफ द इसोफॅगस इट इज ड्यू टू द हायड्रोक्लोरिक ॲसिड रिफ्लेक्स इन द इसोफॅगस. ओके, मोस्टली सीन इन द लोअर इसोफॅगस मीन्स द जे काही
हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, जे काय HCl ऍसिड आहे स्टमकमध्ये, त्याचा रिफ्लेक्स होतो इसोफॅगसमध्ये. ओके, त्यामुळे तिथे काही अल्सर तयार होते. ठीक आहे, अल्सर फॉर्मेशन होते. ठीक आहे, म्युकस मेम्ब्रेन आहे इसोफॅगसचं, तिथे अल्सर तयार होते, त्यामुळे तिथे इसोफॅजियल अल्सर तयार होतं. ठीक आहे, म्हणजे म्युकस मेम्ब्रेन आहे अल्सर इसोफॅगसची. ठीक आहे, तिथे काय होते, अल्सरेशन होते, आणि ते अल्सरेशन होते त्याला आपण म्युकस इसोफॅजियल अल्सर म्हणतो. ठीक आहे, आणि ते हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे स्टमकमध्ये, ते इसोफॅगसमध्ये रिफ्लेक्स होते. ठीक आहे, रिफ्लेक्स होते, त्यामुळे इसोफॅजियल अल्सर होतो. ठीक आहे, दॅट वी कॉल्ड इसोफॅजियल अल्सर. ओके, मेनली ते लोअर इसोफॅगसमध्ये दिसून येते, कारण की लोअर इसोफॅगस हे स्टमकशी कनेक्ट असते. ठीक आहे, कनेक्टिव्ह पॉईंट लोअर इसोफॅगसजवळ असते. ठीक आहे, त्यामुळे जे काही HCl आहे ते डायरेक्टली स्टमकमध्ये रिफ्लेक्स होते. ठीक आहे, नेक्स्ट इज अ ओके, यू कॅन सी इन दिस व्हिडिओ द डिफरन्स बिटवीन द गॅस्ट्रिक अल्सर अँड डिअर्डेनल अल्सर. गॅस्ट्रिक अल्सर अँड डिअर्डेनल अल्सर. ओके, इट इज अ मेन अँड इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, युनिव्हर्सिटी मे आस्क फॉर 15 मार्क्स ऑर द 5 मार्क्स. ओके, फर्स्ट वन इज द गॅस्ट्रिक अल्सर. इन दॅट द गॅस्ट्रिक अल्सर दे ऑकर्स इन द स्टमक. ओके, गॅस्ट्रिक अल्सर नावामध्येच आहे, गॅस्ट्रिक म्हणजे स्टमक. ओके, दॅट इज द ऑकर इन द स्टमक. डिअर्डेनल अल्सर इट ऑकर्स इन द इन द डिओडेनम. ओके, नेक्स्ट इज अ सेकंड पॉइंट इन द गॅस्ट्रिक अल्सर, दॅट इज अ दे कॉज बाय इंजुरी लाईक द सबस्टन्स अल्कोहोल ॲस्पिरिन अँड नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. ओके, द गॅस्ट्रिक अल्सर इज ऑकर ड्यू टू द सम ऑफ द ऑब्जेक्ट ऑर द सबस्टन्सेस, दॅट इज द अल्कोहोल ॲस्पिरिन ऑर नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. बट इन द डिओडेनम द सेकंड पॉइंट इज बट देअर आर द कॉजेस बाय द HCl सिक्रेशन, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द HCl. ओके, वेगस नर्व स्टिम्युलेशन. ओके, दिस इज द इटिओलॉजी ऑफ द डिओडेनल अल्सर. देन द गॅस्ट्रिक अल्सर थर्ड पॉइंट, द पेन इन लेफ्ट इपिगॅस्ट्रिक रिजन इन गॅस्ट्रिक अल्सर. गॅस्ट्रिक अल्सरमध्ये जे काही लेफ्ट इपिगॅस्ट्रिक जे काही रिजन आहे, ठीक आहे, जेव्हा आपण ॲबडॉमेन जे 9 रिजन करतो त्यामध्ये एक रिजन असते इपिगॅस्ट्रिक रिजन. ओके, जेव्हा लेफ्ट साईडला इपिगॅस्ट्रिक रिजन आहे तिथे काय होतं, पेन होतो. ठीक आहे, आणि ड्युरिनल अल्सरमध्ये पेन इन राईट इपिगॅस्ट्रिक रिजन, राईट इपिगॅस्ट्रिक रिजन. ठीक आहे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये लेफ्ट इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन होतो, आणि ड्युरिनममध्ये राईट इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन होतो. ठीक आहे, नेक्स्ट फोर पॉईंट इज इन गॅस्ट्रिक अल्सरमध्ये नॉसिया इज कॉमन, जे काही वोमिटिंग फिलिंग आहे ते कॉमनली गॅस्ट्रिक अल्सरमध्ये दिसून येते, आणि डिओडेनममध्ये रिअरली असते. ठीक आहे, नेक्स्ट इज अ फिफ्थ पॉईंट. ओके, नेक्स्ट इज अ इन गॅस्ट्रिक अल्सर फिफ्थ पॉईंट इज वोमिटिंग विथ द ब्लड ऑकर्स इन दिस केस. ओके, वोमिटिंग इज प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक अल्सर. वोमिटिंग इज प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक अल्सर बिकॉज ऑफ द जे काही पेशंट खात असणार, जेवत असणार, ठीक आहे, जे काही ईट करत असणार, त्यामुळे स्टमकला काय होते, तिथे इरिटेशन ते होते. ठीक आहे, इरिटेशन झाल्यामुळे स्टमक काय करते, ते ओमिट करून टाकते. म्हणून गॅस्ट्रिक अल्सरमध्ये, ठीक आहे, ओमिटिंग प्रेझेंट असणार विथ ब्लड, कारण की तिथे अल्सर झाले आहे त्यामुळे तिथे ब्लडिंग होणार, आणि जे काही ओमिटिंगमधून जे काही येत आहे बाहेर त्यासोबत ब्लड प्रेझेंट राहणार. ठीक आहे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये. ठीक आहे, देन द इन द ड्युओडेनम अल्सर स्टूल विथ ब्लड. ठीक आहे, जे काही स्टूल असते, ठीक आहे, जे काही लॅटिनमध्ये जे काही ब्लड येते, ठीक आहे, अगर डिओडेनममध्ये अगर तिथे अल्सर झालं तर तिथे काय होणार, ते स्टमकमधून रिटर्न नाही होऊ शकत. ठीक आहे, वोमिटिंगमधून नाही येणार, आणि ते डायरेक्टली, ठीक आहे, जे काही लॅटिनमधून, ठीक आहे, ब्लड येते. ठीक आहे, नेक्स्ट इज अ सिक्स पॉईंट इन द गॅस्ट्रिक अल्सर, द वेट लॉस बिकॉज ऑफ द वोमिटिंग इज प्रेझेंट इन साइड द वोमिटिंग इज प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक अल्सर, दॅट्स वाय द वेट लॉस. डिहायड्रेशन इज प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक अल्सर. ओके, इन द ड्युओडेनल अल्सर नो वेट लॉस बिकॉज ऑफ द नथिंग इज पुट आउट विथ द ओमेटिंग. ओके, नेक्स्ट इज अ सेवन पॉइंट इन द गॅस्ट्रिक अल्सर, पेन स्टार्ट जस्ट आफ्टर द टेकिंग अ फूड. ओके, बिकॉज ऑफ द आफ्टर द टेकिंग अ फूड द अल्सर गेट इरिटेट, दॅट्स वाय द पेन इज प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक अल्सर. ओके, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये जे काही जेवल्यानंतर पेन होतो, आणि त्यामुळे काय होतं, स्टमक वोमिटिंग करते. ठीक आहे, आणि तिथे त्याला इरिटेट होतो, आणि ते ब्लड पण तिथे येते. ठीक आहे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट इन द ड्युओडेनल अल्सर
ऑनसेट ऑफ द पेन आफ्टर द 2 to 4 hours ऑफ द टेकिंग ऑफ फूड, म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे जे काही फूड आपण खात आहे ते स्टमकमध्ये 2 to 4 hours असते, 2 to 4 hours असते, ठीक आहे. त्यानंतर ते ड्युओडेनम मध्ये जाते, ठीक आहे. म्हणून जे काही पेन आहे जेव्हा जे फूड आहे ते ड्युओडेनम मध्ये गेल्यानंतर, ठीक आहे, तिथे पेन तयार पेन होणार. दॅट इज द ऑनसेट ऑफ द पेन आफ्टर द 2 to 4 hours ऑफ टेकिंग अ फूड, ठीक आहे. पहिले स्टमक म्हणजे स्टमक स्टमकचं अल्सर असणार, गॅस्ट्रिक अल्सर असणार, तिथे जेवल्यानंतर तुरंत मध्ये पेन होतो, ठीक आहे. आणि ड्युओडेनल अल्सरमध्ये तुरंत नाही होत, ते 2 to 4 hours नंतर, ठीक आहे, पेन होतो, ठीक आहे. नंतर 7 point नंतर 8 point इन द गॅस्ट्रिक अल्सर पेन इज प्रेझेंट व्हाईल द हंगरी, ठीक आहे. पेन इज प्रेझेंट व्हाईल हंगरी, ठीक आहे. जेव्हा आपण म्हणजे जे भूक लागलेली असते पेशंटला तेव्हा पण पेन प्रेझेंट असते आणि ड्युओडेनल अल्सरमध्ये ॲब्सेंट असते. 9 point इन द गॅस्ट्रिक अल्सर पेन इज रेग्युलर आणि ड्युओडेनलमध्ये अल्सरमध्ये रेग्युलर पेन नसते, ठीक आहे. लास्ट पॉईंट इन द गॅस्ट्रिक अल्सर द मॅलिग्नन्सी इज नॉट कॉमन अँड द ड्युओडेनल अल्सरमध्ये कॉमन मॅलिग्नन्सी, मीन्स जे काही कॅन्सर रिलेटेड आहे, ठीक आहे, ते गॅस्ट्रिक अल्सरमध्ये कॉमन नसते, ठीक आहे. ते कोणत्याच प्रकारचं मॅलिग्नंट होऊ शकत नाही आणि ड्युओडेनल अल्सरमध्ये मॅलिग्नंट होऊ शकतो, ठीक आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द गॅस्ट्रिक अल्सर अँड ड्युओडेनल अल्सर. नेक्स्ट इज अ स्ट्रेस अल्सर. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस अल्सर? ओके, इन दॅट द स्ट्रेस अल्सर इन दॅट द इन क्रोनिक स्ट्रेस कंडिशन द पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम स्टिम्युलेट दॅट लीड टू द वॅसो कॉन्स्ट्रक्शन ऑफ द स्टमक ब्लड वेसल दॅट लीड्स टू द स्ट्रेस अल्सर. मीन द जे काही क्रोनिक स्ट्रेस असते, ठीक आहे, सायकोलॉजी मेंटल हेल्थमध्ये तुम्ही स्टडी केली असणार, ठीक आहे, सायकोलॉजीमध्ये तुम्ही स्टडी केली असणार, ठीक आहे. जे काही स्ट्रेस अल्सर आहे त्यामध्ये क्रोनिक स्ट्रेस जर आला तेव्हा पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स आहे ते जे काही सिस्टीममध्ये स्टिम्युलेट होतात आणि स्टिम्युलेट झाल्यामुळे त्यामुळे काय होतं, वॅसो कॉन्स्ट्रक्शन होते स्टमकमध्ये. जे ब्लड वेसल आहे तिथे वॅसो कॉन्स्ट्रक्शन होते म्हणून त्यामुळे ब्लड सप्लाय होत नाही, ठीक आहे, ब्लड सप्लाय होत नाही, त्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही, त्यामुळे जे काही ब्लड जे काही स्ट्रेस अल्सर, ठीक आहे, जे अल्सर फॉर्मेशन तिथे होऊ शकते त्याला आपण म्हणतो स्ट्रेस अल्सर. ओके, द अल्सर इज प्रोड्यूस बाय द स्ट्रेस बिकॉज ऑफ द पॅरासिम्पथॅटिक नर्व सिस्टीम स्टिम्युलेट. ओके, दॅट लीज द वॅसो कॉन्स्ट्रक्शन ऑफ द ब्लड वेसल ऑफ द स्टमक. ओके, दॅट लीज द अल्सर इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक, दॅट वी कॉल्ड स्ट्रेस अल्सर. ओके ओके, नेक्स्ट इज अ कॉजेस. ओके, कॉजेस ऑफ द व्हॉट? कॉजेस ऑफ गॅस पेप्टिक अल्सर. व्हॉट आर द कॉजेस ऑफ द गॅस पेप्टिक अल्सर? ओके, इन दॅट फर्स्ट वन इज अ जेनेटिक कॉज. इट इज द फर्स्ट कॉज. ओके, बिकॉज ऑफ द इट इज अ डिसीज दॅट ट्रान्सफर फ्रॉम द वन जनरेशन टू अनदर. ओके, नेक्स्ट इज अ इमोशनल स्ट्रेस. ओके, देन द प्रोलॉंग एक्सरसाइज स्ट्रेस. ओके, देन द इन्फेक्शन बाय द बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरियल इन्फेक्शन इज इन्क्लूड इन द इटोलॉजी ऑफ द पेप्टिक अल्सर. नेक्स्ट इज अ प्रोलॉंग यूज ऑफ द सम ड्रग, दॅट इज अ नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, अल्कोहोल कन्झप्शन, अँटी प्लॅटलेट्स ड्रग ऑर द कार्टिकोस्टेरॉइड ड्रग. इट इज अ ड्रग विच हायडोस ऑफ दिस ड्रग विच मे प्रोड्यूस द पेप्टिक अल्सर. नेक्स्ट इज एक्सेसिव इनटेक ऑफ द कॉफीन कॅफिन ऑर द अल्कोहोल. नेक्स्ट इज अ फास्टिंग ऑर रेस्टिंग ब्रेड. दिस इज ऑल आर द मेन अँड इम्पॉर्टंट एटिओलॉजी ऑफ द पेप्टिक अल्सर. देन द साइन अँड सिम्पटम. विच आर द साइन अँड सिम्पटम्स विच फाउंड वेन द पर्सन इज सफरिंग फ्रॉम द पेप्टिक अल्सर? इन दॅट द फर्स्ट वन इज अ एपिगॅस्ट्रिक पेन राईट ऑर लेफ्ट बिकॉज ऑफ द इन द स्टमक अल्सर द लेफ्ट एपिगॅस्ट्रिक पेन इज ऑकर अँड द इन द ड्युओडेनल अल्सर राईट एपिगॅस्ट्रिक पेन इज ऑकर. दॅट्स वाय द इन द सिम्पटम्स द एपिगॅस्ट्रिक पेन इज इन्क्लूड. देन द हायपोकॉन्ड्रियल रिजन पेन. ओके, जेव्हा ॲबडॉमेनचे जेव्हा 9 रिजन करतात तेव्हा एपिगॅस्ट्रिक रिजन असते आणि हायपोकॉन्ड्रियल रिजन असते. ओके, तिथे पेन होतो, ठीक आहे. नेक्स्ट इज अ नॉसिया. ओके, फील अ लाईक ओमेटिंग. देन द ओमेटिंग समटाईम्स विथ द ब्लड. देन द डिस्कम्फर्टनेस. इट इज द वन ऑफ द सिम्पटम्स
Okay, next is the anorexia, loss of the appetite. Anorexia nervosa, that is the loss of the appetite. Next is the weight loss. Okay, then the dehydration, then the bloody stool, then the dyspepsia. Dyspepsia means decrease of pepsin secretion. Then the nocturial pain. ठीक है, ठीक है, नॉच असतात, ठीक है, स्टमकमध्ये, ठीक आहे, तिथे पेन होतो, ठीक आहे, नॅक्चुरियल पेन, लोअर ॲबडॉमिनल पेन, ठीक आहे, लोअर जे काही स्टमकच्या ड्राईव्ह सिस्टीमचे लोअर पार्ट्स आहेत तिथे पेन होतो, ठीक आहे. नेक्स्ट इज अ हार्ट बर्न. ओके, देन द कॉम्प्लिकेशन ऑफ द पेप्टिक अल्सर, इन दॅट द एक्सेसिव्ह ब्लेडिंग होऊ शकते. नेक्स्ट इज ऑब्स्ट्रक्शन इन द जी आय सिस्टीम, जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचं जे काही ट्रॅक आहे तिथे काही ऑब्स्ट्रक्शन येऊ शकते. देन द ॲबनॉर्मल distension of the digestive system, that we called abnormal distension of the GI system. Okay, distension आहे ते जास्त होऊ शकतो, ठीक आहे, that is a complication of the peptic ulcer. Okay, next is a medical management is that the antimicrobial drugs is given to the patient because of the peptic ulcer is occur due to the bacterial infection. That's why the anti microbial drugs is given to the patient. In that, the one example is the mostly metronidazole. It is the one of the best medicine to kill the bacteria. Okay, next is the S2 blocker medicine. It is the one of the medicine which given to the patient in the condition with a peptic ulcer. Okay, in that the Ranitidine, it is the one of the S2 blocker medicine. Okay, next is the action, which are the action of the ranitidine, block the H2 receptor that leads to hypersecretion of the acid gastric juices. जे काय एसीएलचं हायपर सिक्रेशन आहे ते कमी करण्यासाठी आपण ranitidine देणार. नेक्स्ट इज अँटायसिड इज गिवन टू द पेशंट. ओके, इन दॅट द ॲक्शन ऑफ द अँटायसिड द नॅचरलाइज द HCl सिक्रेशन, मीन्स जे काही HCl सिक्रेशन जे काही हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे त्याला लेवलमध्ये आणण्यासाठी आपण अँटायसिड देणार आहे. नेक्स्ट इज द कॅल्शियम कार्बोनेट. नेक्स्ट इज द मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँड द सोडियम बायकार्बोनेट. इट इज अ मेडिसिन विच आर द हेल्प्स टू कंट्रोल द HCl सिक्रेशन. ओके, HCl सिक्रेशन कवरमध्ये कंट्रोल करण्यासाठी आपण मेडिकेशन देतो, जसं पॅन-14 अँड ranitidine अँड ऑल. ओके, नेक्स्ट इज अ प्रोटॉन पंप इनहिबिटर. ओके, इन दॅट अँटी सेक्रेटरी ड्रग इन दॅट लॅन्झोप्रोझॉल ओमेप्रेझॉल. इट इज अ वन ऑफ द मेडिकेशन विच आर यूज फॉर द पेप्टिक अल्सर टू इनहिबिट द प्रोटॉन पंप. ओके, नेक्स्ट इज अ सर्जिकल प्रोसिजर and or the surgical management. In that the first one is a vagotomy, in that the cutting of the vagus nerve. Okay, which are the surgery which mainly use in the duodenal ulcer, because of the vagus nerve stimulation there are the secretion of the ulcer in the duodenum. Okay, that's why the vagotomy, it is a surgery which are used mainly in the duodenum ulcer. Okay, next is the gastrojejunostomy, in that the remove the anterior part of the stomach and the joint with the remaining part of the jejunum. Means जे काही स्टमकचं जे काही अल्सरेशनचा पार्ट आहे, ठीक आहे, जे ॲट्रम पार्ट आहे ते काढून टाकतात आणि त्या स्टमकच्या पार्टला डायरेक्टली जॉईन करतात जेजुनमला. म्हणजे जे काही ड्युओडेनम आहे आणि किंवा मग जे काही ॲट्रम पार्ट आहे, ठीक आहे, जी आय सिस्टीमचा, ते काढून टाकतात, रिमूव्ह करून टाकतात आणि जी आय सिस्टीममध्ये जे काही स्टमक आहे ते डायरेक्टली कनेक्ट करतात जेजुनमला, ठीक आहे, दॅट इज द गॅस्ट्रोजेजुनोस्टॉमी. ओके, थर्ड वन इज अ गॅस्ट्रोड्युओडेनोस्टॉमी, इन दॅट द रिमूवल ऑफ द लोअर पोर्शन ऑफ द स्टमक अँड जॉईंट विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ द ड्युओडेनम. मीन्स जे काही लोअर पार्ट आहे स्टमकचं ते रिमूव्ह करणार आहे आणि ड्युओडेनमला डायरेक्टली जॉईन करतात स्टमकला, ठीक आहे, दॅट इज द गॅस्ट्रोड्युओडेनोस्टॉमी. नेक्स्ट वन इज द सब
total gastrotomy. So total gastrotomy in that remove the portion which more affected by the ulcer in the stomach. ठीक आहे, म्हणजे सब टोटल गॅस्ट्रोस्टॉमी मीन्स द जे काही अल्सरेशनमध्ये जास्त इफेक्ट झालेला जे काही पार्ट आहे, जिथे सर्वात जास्त अल्सर झालेलं आहे ते थोडं ठीक आहे, जे काही गॅस स्टमकचा पार्ट आहे ते सर्व रिमूव्ह करतात. ठीक आहे, दॅट इज द गॅस्ट्रो सब टोटल गॅस्ट्रोस्टॉमी, म्हणजे जे काही पोर्शन आहे अल्सरेशनचा गॅस्ट्रिक अल्सरचा स्टमकमध्ये जे काही अल्सरचा पोर्शन आहे ते रिमूव्ह करतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सब टोटल गॅस्ट्रोटॉमी, म्हणजे जे काही पोर्शन फक्त इथं सम पोर्शन रिमूव्ह करतात. ठीक आहे, दॅट इज द सब टोटल. नेक्स्ट इथं टोटल गॅस्ट्रोटॉमी, टोटल गॅस्ट्रोटॉमीमध्ये काय करतात, टोटल रिमूव्ह ऑफ द स्टमक, जे काही स्टमक आहे ते टोटली रिमूव्ह करतात. ठीक आहे, सब टोटलमध्ये काही पोर्शन रिमूव्ह करतात आणि टोटल गॅस्ट्रोटॉमीमध्ये होल स्टमक रिमूव्ह करतात. दॅट इज अ टोटल गॅस्ट्रोस्टॉमी. दिस इज ऑल आर द सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ द पेप्टिक अल्सर. नेक्स्ट इज द डायटरी मॅनेजमेंट. डायटरी मॅनेजमेंट इन दॅट द अवॉइड द स्पायसी फूड, बिकॉज ऑफ द दिस इज स्पायसी फूड मे कॉज अ अल्सर. नेक्स्ट इज अ अवॉइड द ऑइली फूड, अवॉइड द हेवी ऑइली फूड. नेक्स्ट इज अ अवॉइड द अल्कोहोल. ओके, अवॉइड द अल्कोहोल, कॉज ऑफ अल्कोहोल मे कॉज अ गॅस्ट्रिक अल्सर. ओके, नेक्स्ट इज अ एक्सेसिव इंटेक ऑफ द टी अँड कॉफी, अवॉइड द एक्सेसिव इंटेक ऑफ द टी अँड कॉफी. नेक्स्ट इज द लिटिल अँड फ्रिक्वेंट फूड, टेक अ लिटिल अँड फ्रिक्वेंट फूड, देन द इन्करेज फॉर द प्लेंटी ऑफ फ्लूड मीन्स द जे काय जास्त करून फ्लुईड डायट घेणे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज नर्सिंग मॅनेजमेंट. ओके, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इन दॅट द असेसमेंट, विच आर द मेन असेसमेंट फॉर द पेशंट. फर्स्ट इज द डिटरमाइन द सिव्हिरिटी अँड द लोकेशन ऑफ द पेन. ओके, मीन आयडेंटिफाय द सिव्हिरिटी ऑफ द पेन अँड लोकेशन ऑफ द पेन विथ द हेल्प ऑफ द पेन स्केल. नेक्स्ट इज अ टेक द हिस्ट्री ऑर द गेट इन्फॉर्मेशन अबाउट द स्मोकिंग अल्कोहोल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. जे काही हिस्ट्री घेत असताना जे काही पेशंटचे जे काही ठीक आहे जे काही स्मोकिंग अल्कोहोल नॉनस्टॉप अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग घेण्याची जी काही सवय आहे किंवा हिस्ट्री आहे ते सर्व माहिती करून घेणे. नेक्स्ट इज अ फाईंड आउट एनी टाईप ऑफ द ब्लीडिंग. ओके, एनी टाईप ऑफ द ब्लीडिंग, कुठून ब्लीडिंग होत आहे का, म्हणजे ओमेटिंगमधून ब्लीडिंग होत आहे का किंवा मग स्टूलमधून ब्लीडिंग होत आहे का हे आयडेंटिफाय करणे. म्हणजेच कारण की ओमेटिंगमधून अगर ब्लीडिंग झाली तर ते गॅस्ट्रिक अल्सरमध्येच होते आणि ड्युओडेनममध्ये ड्युओडेनल अल्सर असलं तर स्टूलमध्ये ब्लीडिंग होणार. दॅट इज अ हिमेटेमेसिस मीन्स द जे काही ओमेटिंगमध्ये दोन जे काही ब्लड येते ओमेटिंगसोबत, दॅट इज अ हिमेटेमेसिस. ओके, नेक्स्ट इज अ मिलेना. ओके, मिलेना मीन्स द ब्लड इन द स्टूल. नेक्स्ट इज अ नर्सिंग डायग्नोसिस, विच आर द नर्सिंग डायग्नोसिस विथ द प्रायोरिटी इन द पेप्टिक अल्सर. फर्स्ट वन इज द फ्लूइड वॉल्यूम डेफिशियन्सी रिलेटेड टू द ब्लडिंग अँड ओमेटिंग. ओके, बिकॉज ऑफ द ओमेटिंग अँड द ब्लडिंग द फ्लूइड वॉल्यूम get disturbed, abnormal fluid volume get disturbed, decrease the fluid volume. That's why the fluid volume deficit related to the bloody and the vomiting as evidenced by the gastric ulcer. Okay, next is the pain related to the ulcer as evidenced by the pain scale. Next is the diarrhea related to the gastrointestinal bleeding or the antacid therapy. Okay, diarrhea related to the gastrointestinal bleeding as evidenced by the hematemesis or the melena. Next is a knowledge deficit related to the physical, dietary and the pharmacological treatment as evidenced by the communication. Next is a anxiety related to the hospitalization as evidenced by the facial expression of the patient. Next is a imbalanced nutrition related to the changes in the diet. Okay, as evidenced by the patient's communication. Okay, this is all are the nursing diagnosis according to the priority of the peptic ulcer. Okay, this is all are the about the peptic ulcer. Okay, in this lecture we discuss about the what are the peptic ulcer, definition of the peptic ulcer, types of the peptic ulcer, then the in that the gastric ulcer, in that the what are the gastric ulcer and the etiology of the gastric ulcer, pathophysiology of the gastric ulcer, then the duodenal ulcer. Okay, etiology of the duodenal ulcer and the pathophysiology of the duodenal ulcer and what is meant by a duodenal ulcer. Next is the esophageal ulcer, what is meant by the esophageal ulcer,
ओके नेक्स्ट इज द डिफरेंस बिटवीन द गैस्ट्रिक अल्सर एंड इंटरनल अल्सर एंड नेक्स्ट इज द एटियोलॉजी एंड द कॉम्प्लिकेशन साइनस सिम्टम्स एंड देन द डायटरी प्रिकॉशन एंड द नर्सिंग मैनेजमेंट सर्जिकल मैनेजमेंट मेडिकल मैनेजमेंट ओके वी सीन इन दिस लेक्चर सो लास्टली थैंक यू द गैस पेप्टिक अल्सर इज कम्प्लीट देन नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर आई एम गोइंग टू स्टार्ट द गैस्ट्रेटाइटिस और द गैस्ट्रो इंटराइटिस इट इज़ द इम्पॉर्टेंट टॉपिक ओके यूनिवर्सिटी में आस्क फॉर 5 मार्क्स ओके सो लास्टली थैंक यू.